जसे जसे तुम्ही बसत जाल तस तसा तुमचा रियाज वाढत जाईल आणि एक दिवशी मग तुम्हाला ते नकोसं वाटेल आणि मग शांत बसाल. काही दिवसांनी मंत्र साधना कराल, काही दिवसांनी मंत्र साधना करता करता शांत व्हाल, मग शक्ती निर्माण होईल, आपोआप प्रकाश दिसायला लागेल. हा जो बदल आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि हा बदल करणं हे आपल्याच हातात आहे. बहुतांशी या वैश्विक एनर्जीचं, ह्या वैश्विक विद्येचं बाजारीकरण जसं सुरू होतं ना, तशी ही विद्या समाप्त होते. हे शाप आहे लक्षात ठेवायचं. हा ऋषीमुनींचा आणि त्या यांचा शाप आहे की या विद्येचा जर सामाजिक कार्यासाठी जर तुम्ही उपयोग केला नाही, जनहिताच्या कार्यासाठी उपयोग जर केला नाही, तर ती विद्या तुमच्याकडून लुप्त होते आपोआप. तुम्हाला त्याचं स्मरणच होत नाही आणि विद्येचं स्मरण नाही झालं तर देहामध्ये चैतन्य शक्ती निर्माण होत नाही. संत तुकारामांचं इतकं आपल्यासमोर उत्तम उदाहरण आहे. सोपं काम नाही, म्हणजे कुटुंबाचा आणि देहाचा त्याग करणं हे संतांनी असं कुठल्याही विद्येचं नाव नमूद केलं नाही आहे. केलं का सांगा, त्यांनी